फ्लोटिंग, सिंकिंग आणि बॉयन्सीचा सिद्धांत जाणून घेण्यासाठी ही अतिशय मजेदार आणि फसवी ट्रिक आहे जी तुम्ही तुमच्या मित्रांवर अगदी सहज आजमावू शकता. यासाठी सुरुवातीला एक मग साधारणतः निम्म्यापर्यंत पाण्याने भरून घ्या आणि त्याचं वजन करा. आता या मगमध्ये जितकं पाणी आहे या वजनाची नोंद करून घ्या आणि मित्रांना विचारा की समजा मी या मगला हातही न लावता याच्यामध्ये केवळ बोट बुडवली तर हे वजन तितकंच राहील की कमी जास्त होईल. मित्रांना वाटेल की आपण स्पर्श करणार नाही मगला त्याच्यामुळे वजन तितकंच राहील, पण खरी गंमत आत्ता आहे. बघितलं, पाण्यामध्ये बोटं बुडवली असता वजन वाढतं आणि बोटं बाहेर काढल्यावर पूर्वी जितकं वजन होतं अगदी तितकंच राहतं. बघा, पाण्यामध्ये बोटं बुडवली आहे आणि आता वजन जास्त आहे. बोटं बाहेर काढल्यावर आधी होतं तितकंच वजन. आपल्या सर्वांना माहितीये की बोटांपेक्षा मुठीची घनता ही जास्त आहे, त्यामुळे आता मूठ पाण्यामध्ये बुडवली असता वजन खूप जास्त वाढतं आणि मूठ बाहेर काढल्यावर ते पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येतं. म्हणजे घनतेचा याच्याशी नक्कीच काहीतरी संबंध असला पाहिजे. आता ही गोष्ट आपण आणखीन एका प्रयोगातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी एका स्प्रिंग बॅलन्सला दगड लावा. स्प्रिंग बॅलन्सवरती जे काही रीडिंग दिसतंय ते म्हणजे दगडाचं वजन. साधारणतः 65 ग्रॅम इतकं आपल्याला दगडाचं वजन मिळालंय आणि पाण्याचं वजन आहे 400 ग्रॅम. स्प्रिंगला लावलेला हा दगड अगदी हळुवारपणे या पाण्यामध्ये बुडवा, पण काळजी घ्या की हा दगड मगला कुठेही स्पर्श करणार नाही. आणि आता बघा, वजनामध्ये काही फरक दिसतोय का? स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना तुम्हाला तुमचं वजन कमी झाल्यासारखं वाटतं ना? अगदी तीच गोष्ट इथेही घडते. आता या दगडाचं वजन 38 ग्रॅम दिसतंय, म्हणजे साधारणतः 26 ग्रॅमनी कमी. आणि मजेदार गोष्ट अशी की पाण्याचं वजन तितक्याच ग्रॅमनी वाढलेलं दिसेल. आता हाच प्रयोग पाण्याऐवजी रॉकेल वापरून करा. आपल्याला माहितीये की रॉकेलची घनता ही कमी आहे, त्यामुळे पाण्यामध्ये दगड सोडलेला असताना त्याच्या वजनामध्ये जितकी घट झाली त्याहीपेक्षा कमी घट आता या प्रयोगामध्ये दिसते. कारण वजनातील ही घट विस्थापित द्रवाच्या वजना इतकीच असते आणि रॉकेलची घनता कमी असल्यामुळे विस्थापित रॉकेलचं वजन विस्थापित पाण्यापेक्षा निश्चितच कमी असेल.